नमस्कार मित्रांनो, आज मी तुझ्यासाठी झटपट तयार नाश्ता घेऊन आलोय. यामध्ये आपण दह्याचा सुद्धा वापर करणार नाही. तुम्ही बघू शकता आपली ही आंबोळी किती मऊ आणि लुसलुशीत आहे, तसे दह्याचा सुद्धा आहे. चला तर मग तुमचा जास्त वेळ नाही घेता करा रेसिपीला सुरुवात. यासाठी मी एका मिक्सरच्या जारमध्ये 1 कप रवा घेतला आहे आंघोळी करण्यासाठी लागणारे बॅटर आता आपण करून घेऊया. तयार पावडर एका भांड्यामध्ये काढून घेऊया. यामध्ये चवीनुसार मीठ, या पावडरमध्ये आपण थोडे थोडे करून पाणी ऍड करून घेणार आहे. जसं आपण डोसा इडलीसाठी बॅटर तयार करतो तसं आपल्याला याचा बॅटर करायचा आहे. यामध्ये अजून थोडे मी पाणी ऍड करणार आहे. या बॅटरमध्ये 1 लिंबाचा रस मी घेणार आहे. लिंबाच्या रसामुळे आपल्या आंबोळीला थोडा आंबटपणा येतो आणि खायला सुद्धा चविष्ट लागते आंबोळी. आता हे बॅटर आपण साधारण 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. 10 मिनिटं झाले आहे. आता आपण यामध्ये 1 चमचा खायचा सोडा किंवा इनो ऍड करून घेणार आहे. आणि इनो ऍक्टिवेट करण्यासाठी आपण याच्यामध्ये 1 चमचा पाणी घेणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बाजूला असल्या बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझी अशी नवीन रेसिपी बघायला भेटेल. आपला बॅटरसुद्धा तयार आहे आणि तवासुद्धा आपला गरम झालेला आहे. आता आपण यामध्ये आपण जे मगाशी आंबोळीचं बॅटर तयार करून ठेवलं होतं ते आता तव्यावर ओतून घेऊया. आणि जसा डोसा पसरवतो तसं बॅटर पसरवायचं आहे. आता आपण गॅस हा मंद आचेवर ठेवत आहे. तुम्ही बघू शकता आपल्या आंबोळीला कसा जाळीदारपणा येत आहे. आंबोळीच्या वरती तुम्ही तेल किंवा तूप सुद्धा लावू शकतात. या आंबोळीला मी दोन्ही साईडने परतून घेणार आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही एक साईडने परतून सुद्धा घेऊ शकतात. तयार आहे आपली मालवणी आंबोळी. आजची मालवणी आंबोळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.